बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक गदिमा लिखिते कथा उबळ बाहेर हस्त नक्षत्राचा पाऊस वेड्यासारखा कोसळत होता बंगलीच्या कवलारावर आणि तावदानावर हबकणारा त्याचा आवाज अगदी संताप होता दारे खिडक्या बंद असून देखील त्या दिवाणखण्यात भयंकर गारठा भरून राहिला होता विजेच्या दिव्यांवर मरण्यासाठी आलेले विचित्र विचित्र आकाराचे सपंख किडे उगीच भिंतीवर नाही तर भुईवर आपटत होते अंधार काळा किट्ट पडल्याने त्यांची ती किळसवाणी धडपड दिसत नव्हती पण भासत होती दिवाणखान्यातील रेडिओचा हिरवा दिवा कधीच मिटला होता पण रेडिओ केसच्या माळवदावरचे टाइम पीस उगीच किट किट करीत होते मध्येच बाहेरच्या चिंचेच्या फांदीचा करवतीने कापल्यासारखा का आवाज येत होता शेजारच्या बेडरूम्समध्ये झोपलेल्या माणसांचे घुरणे वाढले होते आणि मुलांच्या खोलीमधले जाबडणेही इथंवर आल्यापासून राहत नव्हते या साऱ्या आवाजाने नानासाहेब अगदी उभगले होते त्यांना झोप लागत नव्हती आणि उठूनही बसवत नव्हते मच्छरदानीत कोंडल्यासारखे वाटले म्हणून आज ते मुद्दाम दिवाणखण्यात जमिनीवर झोपले होते त्यांच्या अंगाखालची गादी केळीच्या काल्यासारखी गार ढोन झाली होती आणि अंगावरचा इटालियन रग पायत्याशी गोळा होऊन पडला होता कितीतरी वेळ ते त्या रगासाठी चाचपडत होते पण तो आपल्या पायांशीच गोळाहून पडला आहे हे, हे त्यांच्या ध्यानात येत नव्हते झोपण्यापूर्वी टोपीसारखा घडी करून कानापर्यंत ओढून घेतलेला त्यांचा मफलरही कुठे नाहीसा झाला होता कुशीवर झोपल्या झोपल्यास त्यांना खोकल्याची उबळ आली होती ते तिला आत कोंडून गप्प करण्याचा प्रयत्न करीत होते आणि ती फुर्र आवाज करीत ओठांच्या कोपऱ्यांतून निष्ठू पाहत होती गेले पंधरा दिवस त्यांना या खोकल्याने अगदी हैराण केले होते शंभर आणि शंभर उपाय सुचवले होते आणि ते सारे त्यांनी करून पाहिले होते कोचित गुण आल्यासारखा वाटला होता दिवसभर कोरा जात होता आणि रात्री अचानक ही अशी ढास लागत होती त्या रात्री आपण मित्राकडं जेवायला जायला नको होत माशांच्या कडीनं सर्दी पळून जाते हे त्याचे म्हणणे आपल्याला उगीच खरं वाटले तिथ जेवत असतानाही खोकला येतच होता त्यावर आपण बर्फाचे पाणी अकारण प्यालो त्या रात्री दीड दोन पर्यंत जागणे हा हा हात तर अगदीच अगदीच मूर्खपणा झाला थिरकवांचा केवळ तबला तसा काय करतो आपल्याला पण पण जमलेल्या मित्रांनी अरसिक म्हणू नये म्हणून म्हणून आपण बसलो बरे मित्र सकाळपर्यंत तिथेच थांबायला सांगत होते आपण थांबलो नाही पडत्या पावसात रांग्यातून तीन मैल घरी आलो मग मग खोकला वाढला नानासाहेब आपल्या मनाला कान पिचक्या देत होते खोकला त्यांच्या घशावर ड्रिल चालवीत होता लाकडाच्या किसासारखा चिरफाळलेला त्यांचा आवाज बाहेर पडत होता घशातील खवखव छातीपर्यंत खोलावत जात होती नाकपुड्यात पाणी तुंबले होते श्वासोच्छ्वास तोंडाने करणे भाग पडत होते छाती शिशासारखी जड झाली होती आणि पोटातल्या ले आतड्यांना तणावे बसत होते आणखी मोठ्याने खोकले तर त्यातला एखादा धागा तटकन तुटेल अशी त्यांची त्यांनाच भीती वाटत होती खोकल्याची वाढती उबळ असह्य झाली तेव्हा ते अंतरुणावर उठून बसले त्यांच्याबरोबर खोकलाही उठला मस्तक खालीवर करीत ते परत जोराने खोकू लागले आता उठून उभे राहणे खिरीस गत्यंदर नव्हते अंतरुणा शेजारच्या चांदीच्या डब्यात लवंग खडी साखर राहिली नव्हती लवंग साखर धरल्याने खोकला थांबणार होता असे नाही पण काहीतरी करायला हवे होते तशी औषधं गेले पंधरा दिवस चालली होतीच की कोणीतरी सांगितलं की एक पेनिसिलिन इंजेक्शन मारा की दुसऱ्या दिवशी ओके केले होते की इंजेक्शन काय झाले होते का है है। गवती चहाचा काढा प्या आणि टापरून झोपा म्हणे चहा घेतला पण पण झोप कुठं आली कोणी म्हटलं सकाळी भेड्यावरचा मध प्या दोन चमचे आज सकाळी त्यांनी तो देखील घेतला काही गुण नव्हता सगळ्याच्या वड्या तर सतरा तऱ्हेच्या होऊन गेल्या होत्या बेनड्रिल ॲब्युड्रील आणि आता आरोमायसिनचा कोर्स देखील चालू होता कशाने काहीच घडत नव्हते खोकला थांबत नव्हता आणि झोप लागत नव्हती नानासाहेबांना वाटत होते डॉक्टरांना कळतच नाही आपल्याला काय झालंय ते त्यांचे चिडलेले मन स्वतःशीच खोकलत होते आणि थकलेले शरीर खोकल्याच्या उबळींनी पुन्हा पुन्हा हजरत होते घसा मिळून येत होता कप सुटत नव्हता डोक्यातला मेंदू नाळाच्या गट्टूसारखा हलू लागला होता अंगात ठणका भरला होता तरी खोकला थांबत नव्हता बाहेर पाऊस पडतच होता आत सपंक किडे धडपडतच होते गारठा वाढत होता त्यांच्या डोळ्यांपुढच्या अंधारावर वेड्या वाकड्या प्रकाश रेगा उठत होत्या ते ठसाठसा खोकत होते घरातले आणखी कोणी मात्र त्या खोकल्याने जागे व्हायला तयार नव्हते मनाची समजूत म्हणून तरी त्यांना काहीतरी औषध हवे होते मिस्टॉल नाकात घातले म्हणजे दोन क्षण तरी बरे वाटले पण ते घेण्यासाठी तरी उठायला हवे त्यांच्या अंगात उठण्याचे त्राणच नव्हते खोकला त्यांच्या छातीवर जणू गुडगा रुतवून गुरगुरत होता आणि ते पुन्हा पुन्हा विनवीत होते सोड सोड एवढ्या भयान खोकल्याने घरातले कोणी उठत नव्हते ते हाकाने काय जागी होणार कपाळ विजेच्या दिव्याचे बटन देखील उठल्याशिवाय त्यांच्या हाताला येणार नव्हते खोकल्याच्या असह्य भारासहच ते गादीला रेटा देऊन उठले भिंतीवरच्या घळ्यात घरठन घरठन बारा ठोके पडले बारा वाजले बारा वाजल्याच्या कल्पनेसरशी कुणास ठाऊक नानासाहेब विलक्षणी शहारले खोकल्यावर सुरुंगातून आवाजाच्या असंख्य चिपऱ्या उडून पुन्हा त्यांच्या मस्तकावर लागल्या दोन्ही हातांनी डोके घट्ट धरून ते दिव्याच्या बटनापर्यंत गेले आणि त्यांनी बटनवर केले भिंतीला हात टेकून घेरी सावरी ते उभे राहिले भोवताचा अंधार रतीमात्र हल्ला नाही पायतरी इटालियन मार्बलची फरशी बर्फासारखी गार झाली आहे एवढंच त्यांना भासलं दिवा लागला नाही बंद आहे वाटतं त्यांच्या मनात एक किरकिरा चिडका प्रश्न आला आणि खोकल्याऐवजी गॅसच्या बत्तीचा येतो तसला एक शिरेसारखा स्वर त्यांच्या घशातून येऊ लागला हा हा नुसता खोकला नव्हे तर मग मग हस्त हा आपल्या काळजाचा फुगा कुणीतरी जोराने दाबल्याचा नानासाहेबांना भास झाला क्षणभर त्यांचा श्वास पूर्ण थांबला आपण खाली कोसळणार असं त्यांना वाटलं तोच कुठून तरी इंग्लिश वाद्यांचे स्वर ऐकू आले पुन्हा कष्टाने श्वासोच्छ्वास करीत त्यांनी मान वळवून पाहिले रेडिओतला हिरवा डोळा अंधारातच कबंदाच्या डोळ्यांसारखा उघडला होता तांबड्या पट्ट्यांवर पांढरे आकडे चमकत होते आणि कुठल्या तरी परदेशी केंद्र वाजवत होते चुकून रेडिओला जोडलेलं बटनच त्यांनी वर केलं होतं खरजूल्या मनस्थितीत आपण उगीच काही करून स्वतःला आणखी चिडवतो याची जाण त्यांना त्याही अवस्थेत झाली त्यांनी बटणांच्या ओळीमधले मघाचे बटन अदमासाने खाली केले दुसरे वर केले कुठला दिवा निश्चित लागेल हे ध्यानात न आल्याने त्याने वळून पाहिलं मर्क्युरी दिवाची नळी दबकत दबकत पेटली आणि दिवाणखाण्यात निळसर चांदणे पडले पांढऱ्या फरशीवर पडून राहिलेला एक टणक पंखाचा काळा किडा तरतरत निघून गेला नानासाहेबांचा खोकला थांबला होता आणि आता नुसता श्वास सुरू झाला होता श्वास आणि उच्छ्वास हे दोन्ही तोंडाने सुरू झाले होते ते तसेच समोरच्या बेडरूममध्ये गेले दारे उघडता दिवाणखान्यातला त्या आला एक भला मोठा पितळी पलंग होता त्यावर निळसर रंगाची मच्छरदानी सोडली होती परीकथेतील एखादी राणी झोपावी तशी त्यांची पत्नी गाढ झोपली होती निळा प्रकाश आणि निळी जाळी यातून उषाबाईंचा सुहाश प्रौढ चेहरा एखाद्या विरत चालल्या स्वप्नासारखा दिसत होता अवघडल्यासारखा श्वास घेत नानासाहेब त्या मच्छरदानीच्या एका स्तंभाशी उभे राहिले किती वैभवशाली होती ती शय्या तो पलंग त्यांनी मोठ्या यातायातीने मिळविला होता त्याच्या नुसत्या सांगाड्यालाच पाचशे रुपये दिले होते पलंग जुनाच होता पण गव्हर्नमेंट हाऊसवरचा होता त्याची घडण खास इंग्रजी थाटाची होती ज्या पेन्शनर एक्झिक्युटिव्ह इंजिनियरने त्यांना हा पलंग विकला होता तो म्हणाला होता या पलंगावर गव्हर्नर आणि त्याची मॅडम झोपली होती तो घेण्यात नानासाहेबांनी एक अजब समाधान मिळवलं होतं गव्हर्नर होण्याची शक्यता त्यांच्या आयुष्यात नव्हती पण गव्हर्नरच्या पलंगावर झोपण्याचे समाधान ते मिळवणार होते कॉलेजमध्ये शिकत असताना गादीवरची एक चादर नवी घेणे त्यांना कठीण पडे फार कशाला लग्न झाल्यानंतर पुढे दोन वर्षे त्यांच्या संबंध संसारात एकच एक मानसिक गादी होती इतक्या दारिद्र्यातून त्यांनी आजचे हे सुख पाहिले होते उषाबाई सुखी स्त्रीसारख्या झोपल्या होत्या आणि नानासाहेबांना अस्थम्याचा झटका आला होता अस्थम्याच्या झटक्यासारखा एकाएकी मृत्यूही आपल्याला येऊन बिलगला तरीही अशीच झोपून राहील त्यानंतर कळेल नानासाहेबांनी मच्छरदानीच्या पडद्याला डोळे लावले आणि आत पाहिले उषाबाईच्या खुशीत त्यांचा मोठा मुलगा झोपला होता मोठा म्हणजे अकरा वर्ष वयाचा नानासाहेबांच्या उगीच मनात आलं हा सांभाळील तिला पुढे आणि विसरू शकेल ते आपल्याला काळ हा फार मोठा विस्मृतिकारक आहे त्यांनी उषाबाईला जाग केलं नाही ती मुलांची आई आहे आपली पत्नी राहिलेली नाही असला काहीतरी बेशुद्ध विचार उगीच त्यांच्या मस्तकात धडपडला उरातला अस्थमा गळ्याशी लोंबकळत घेऊनच त्या औषधाच्या कपाटापाशी गेले त्यांना कपाट पुरते दिसेच ना दिवाणखान्यातला प्रकाश तसा तिथवर आला नव्हता अंधूक उजेडातच त्यांनी कपाटाच्या पोटावर हात फिरवला त्यांच्या हाताला कुलूप लागले ते झटक्याने मागे वळले आणि त्यांना वाटले स्वतःला मुलासह मच्छरदाणीत मोकळं ठेवून पत्नीने आपल्याला उभ्या बंगलीत कोंडले आहे वर कुलूप ठोकले आहे औषधाचा नाद त्यांनी सोडून दिला चर पडतच ते खोलीतल्या ड्रेसिंग टेबलापाशी आले दिवाणखान्यातला प्रकाश आणि टेबलापाशी जोडलेला आरसा यात मच्छरदानीचा वेजदार पडदा आला होता त्यांनी उगाच आरशात पाहिले स्वतःचे प्रतिबिंब त्यांना किती अस्पष्ट आणि भयंकर वाटले त्यांच्या मनाशी संवाद साधाव म्हणून की काय कुठून तरी टच टच पाल टच टचते त्यांचे सर्वांग थरथर कापू लागले झोपायच्या खोलीतून ते बाहेर पडले अस्तम्याचा झटका आता मलखांबाशी झटावे तसा सर्वांगाशी झटत होता वाकत वाकत ते परत दिवाण खाण्यात आले समोरच्या भिंतीने जणू मुद्दाम पुढे सरून एक घड्याळ त्यांच्या पुढे धरले त्याच घड्यात मघा बाराचे ठोके पडले होते आता त्या घड्याळात सव्वा दहाच वाजले होते मग मग ठोके कसे बाराचे पडले मरणाची घडी अलीकडे आणणारे ते घड्याळ काढून फेकून द्यावे असे त्यांना वाटले ते शक्य नव्हते त्या घड्याळापर्यंत त्यांचा हात पोचणारा नव्हता ईश्वरापर्यंत तरी माणसाचे हात कुठे पोचतात घड्याळाच्या निर्विकारपणाने तो माणसांचा अंतकाळ दाखवित असतोच की बॉम्ब हल्ल्यात भुईखाली लपून बसलेल्या नागरिकाने निराश चित्कार करावा तसा त्यांच्या मनाने केला ते ओघीच पुढे ढकलले गेले भेलकांडत जाऊन एका कोचावर पडले जीवनाला कंटाळलेला माणूस मृत्यूच्या मांडीवर असा सुखावत असेल हा आवाज आपल्या मस्तकातून येतो आहे असं त्यांना वाटलं त्यांनी दोन कानावर हातगच्च दाबून स्वतःचे मस्तकर कचून आवळले विचार थोडा थबकला हा हा कोच त्यांचे पांगळे मन लंगडत लंगडत परत दहा पाच वर्ष मागे गेले शहरात बिराड केल्यावर त्यांनी विकत घेतलेला तो पहिला फर्निचरचा तुकडा त्यावेळी ते दहा रुपये भाड्याच्या जागेत राहत होते टेबल खुर्ची असला काहीच प्रकार त्यांच्या दरिद्री संसारात नव्हता सोफा सेट मधला एक सुटा कोच होता तो नाना साहेबांनी तो घेतला किती अपूर्वाई होती त्यावेळी त्याची त्याला अभरा करणे त्यांना दीड वर्ष साधले नव्हते पुढे एकाएकी त्यांच्या एका, एका लघुकथेला साडेतीनशेचे बक्षीस मिळाले आणि मग त्यांनी त्या ते कोचाला अभरा केला साध्या निळ्या कापडाचा तर अभरा त्या दिवशी एखाद्या अभिषिक्त राजाच्या ऐटीत नानासाहेब त्याच्यावर बसले बालिशपणाची कमाल म्हणजे त्या रात्री मुले झोपल्यावर त्यांनी उषाबाईला अग्रहाने जवळ बोलावले आपण त्या कोचावर बसले उषाबाईला त्याने आपल्या मांडीवर घेतले आणि नानासाहेबांना ते सहारे आठवले त्यानंतर आजपर्यंत नानासाहेबांप्रमाणे तो कोच ही सुस्थितीत होत आला होता आता बंगलीतल्या प्रत्येक खोलीत अडगळ होईल इतके फर्निचर होते पण नानासाहेबांचे आवडते आसन हेच होते उषाबाईंनी त्यांच्या स्प्रिंग्ज बदलून घेतल्या होत्या कापड बदलले होते बदल त्याचे सर्वांग गर्द डाळिंबी रंगाच्या मखमालीने मडवून घेतले होते नानासाहेब नेहमी त्याच्यावर बसत त्यांच्या भावंडांनी त्या कोचाला आपसात एक नाव देऊन टाकले होते द सीट ऑफ प्रॉस्पेरिटी हे हे प्रगतीचे सिंहासन मोकळे पडणार आहे असे नानासाहेबांना उगीच वाटू लागले त्यांचे डोळे काठोकाठ पानावले सर्वांग घमाने चिंब झाले बाहेर पाऊस कोसळतो आहे इतका गार्टा आहे आणि आपल्याला घाम आला आहे आपली ताकद नाहीशी झाली आहे लग्नाच्या आधी कसे होतो आपण उषा रानडेला दोन्ही हातावर घेऊन आपण एखाद्या लहान मुलासारखे पळालो होतो उषा रानडे तिच्या घरापुढची हो ती रात राणीची कमानदार उन्मादक वास तिचा बाप भला करारी थेरडा म्हणायचा काय लेखन म्हणजे भीक मागायचा धंदा आपण त्याला मिस्टर बॅरेट म्हणत बसू तो दिसायचा तरी चार्ल्स लॉटन सारखा त्या वर्षी परीक्षेला बॅट्स ऑफ विम्पल स्ट्रीट होते आपण उशाला नाटक समग्र सांगितले होते ती तर भारून गेली होती ते चांदणे तो एकांत ते राजोद्यान तो बकुळीचा सुगंध कामेश्वराचे देऊळ ती मूर्ती जणू पाषाणावरचे काव्य तो नंदादीप त्या अना शपता अडचणी लग्न पहिली रात्र स्वर्गावर स्वारी पुन्हा एकदा खोकल्याची जोरदार उबळ आली खोकल्याचे तोंड लावलेला अस्थमा नानासाहेबांच्या आतड्यावर पुन्हा नखेर होऊ लागला त्यांना सारखे वाटू लागले की यवन आणि वार्धक्य यांच्या उंबरट्यावर आपला अंत होणार आडवे पडून चालणार नाही प्रतिकार केला पाहिजे जोराने ठसकतच ते अंग बळाने उठले थरथरतच उभे राहिले बाहेर पाऊस कोसळत होता आभाळाला ओला ठसका लागला होता बागेतील दुबळी झाडे माना मोडून पडणार होती फाटकाच्या बाजूचे एकलकोंडे चंदनाचे झाड नानासाहेबांना दिसत नव्हते पण त्याच्या आठवणीने त्यांना मिठी मारली ते झाड आता कदाचित त्यांच्याबरोबर येणार होते का कुणाला ठाऊक अगदी प्राथमिक शाळेत शिकत असताना पाण्यात जीव दिलेल्या एका कोष्ट्याच्या बाईचे प्रेत त्यांना आठवले त्यांचा श्वास सोडा वॉटरच्या बाटलीतल्या गोळ्यासारखा घशात अडकला पोट खरवटून ते खोकले डोळ्यांपुढे सप्तरंगी तारा चमकल्या पाऊस पडतच होता कोडी माणसाच्या गोरेपणासारखा चमत्कारिक प्रकाश दिवाणखान्यात पडला होता सव्वा दहा वाजताच बारा टोले मारणारे घड्या किटकिट म्हणत होते त्याचा श्वासोच्वास ठीक लईत चालला होता पण पण नानासाहेबांच्या श्वासोच्छासाची लय सुटली होती रेडिओ केसच्या डोक्यावरचे घड्याळ आपल्या चिमुकल्या हाताने वीस हीच खरी वेळ आहे बारा वाजायला अजून अवकाश आहे हे दाखवीत होते पण नानासाहेबांचा आता धीर सुटला होता एका ज्योतिषाचे भविष्य त्यांना पटले होते त्यासाठी सामुद्रिकापुढे पुन्हा मूठ उघडायला ते तयार नव्हते तोंडाने चाललेल्या जलद श्वासाबरोबर त्यांचे अशक्त काळीज आणखी हादरले हेलकावे खाऊ लागले त्यांना त्यांचे वडील आठवले ते तेही असेच खोकत असत खोकता खोकता असाच खोकल्याचा अस्तमा झाला आणि तो कधीही कसल्याही औषधांनी बरा झाला नाही बारा वर्ष आई आग्रहाने आणि हट्टाने त्यांच्या दम्यावर उपचार करून घेत होते शेवटी ते दम्यानेच वारले आपल्या बाबतीत ते थोडे आधी घडते आहे पण पण पडतात एखाद्या घड्याळात सव्वा दहा वाजता देखील बाराचे ठोके पडतात दमा अनुवंशिक असतो म्हणे आपले आजोबा दम्यानेच वारले होते वडील पण दम्यानेच गेले दोघांना एकाच रोगाने वयाच्या एक एक ठराविक वर्षी एका ठराविक दिवशी ठराविक वेळीच मृत्यू आला आजोबा साठाव्या वर्षी दम्याच्या विकाराने वारले त्या दिवशी, वेल त्या दिवशी संक्रांतीची भोगी होती वेळ अगदी सूर्यास्ताची होती वडीलही साठाव्या वर्षी दम्यानेच वारले त्या दिवशीही संक्रांतीची भोगी होती वेळ दिवस मावळण्याचीच अशाच एका संक्रांतीच्या भोगीच्या दिवशी आपणही जाणार ही ही पहिली सूचना आली आहे दमा होतो आहे करण्याची मर्यादा संपली आहे आता फक्त फक्त आवरायचे आहे काय कमावले आहे आतापर्यंत काय कमावले आहे आतापर्यंत बरेच सामान्य माणसं ज्याला नशीब म्हणतात ते मिळवलं आहे आपण स्वतःच्या हिमतीवर खेड्यावर मोठी जमीन घेतली पण न्यायाने घेतली आहे का ती तो दामू माळवेकर दारुळा होता मूर्ख होता त्याला फसवून आपल्या धाकट्या भावाने जमिनीचे विसारपत्र केले आणि त्याला कायद्यात धरून ती जमीन आपल्या पदरात बांधली एका अर्थाने पापाचीच कमाई आहे ती त्या जमिनीवर आता केवढी मोठी विहीर झाली आहे इंजिन बसले आहे कुळ कायदा तिला नख लावू शकणार नाही आपली भावंडे घरात करताहेत ती जातीने आहेत त्यावर पुढच्या पिढ्या सुखाने जगतील पण पण काय पण त्या दामूच्या प्रपंचाचे काय झाले तो तो भिकेला लागला त्याची आई कुठेतरी भांडी घासते आणि तो कुठल्या तरी हॉटेलात कप बशा विसरतो आहे तो, तो आगाऊ दिलेली रक्कम घेऊन आला होता तेव्हा आपण त्याला ते धुडकावून लावायला नको होते हवे तर सव्याज पैसे घ्यायचे होते पण त्याच्या तोंडातला घास का काढून घ्यावा आपण खोकला आणि श्वास यांच्यासारखा विचारही दबत नव्हता नानासाहेबांना अगणित पिढा देत उसळतच होता दे तो तो अजून वेळ गेली नाही त्याला एक पत्र लिहावे करून टाकावी त्याची जमीन परत बारा वर्षात फेड करील तो रकमेची आपल्याला नाही मिळणार ती मुले बाळे घेतील तो पैसा नाहीतर आपण आता किती वर्ष जगणार आहोत ते का ते का आणखी ती वीस वर्षे जगायला काय हरकत आहे आजोबा साठाव्या वर्षी मेले वडील साठाव्या वर्षी गेले पण पण एखाद्या घड्याळात सव्वा बारा ठोके हो पडतात नाना साहेब व्याकुल झाले मृत्यूने आपली शिखा पकडली आहे याची त्यांना बालमबाल खात्री पटली वियोगाची वेळ येताच संयोगासाठी केलेल्या दीर्घ प्रयत्नांची त्यांना आठवण झाली केवढ्या विलक्षण अडचणीतून त्याने आपल्या आयुष्याचा मार्ग काढला होता किती प्रयासाने शिक्षण मिळवले होते किती ठिकाणी नोकरीसाठी खेटे घातले होते तीनदा विलायतीची वारी करून अल्ल तो गर्विष्ठ संपादक त्यांना आठवला त्याचे अत्यंत अपमानकारक शब्द ऐकू आले त्याचा अर्धवट रंगलेल्या नटासारखा चेहरा त्यांना आठवला स्वतःचे बाणेदार उत्तरही त्यांच्या ओठावर आले दाखविन दाखविन या मराठी भाषेतच लेखणीवर श्रीमंत होऊन दाखवीन त्या बाणेदार उत्तराचा कैफ आजवर आपल्या मनावर होता पण आज आज वाटते आहे सगळा हिशेब चुकला आपला काही देखील कमावले का नाही आपण आयुष्यात लेखनासारख्या पवित्र साधनेचा सा आपण धंदा केला प्रतिस्पर्ध्यांना जमिनीतून उगवू दिले नाही टीकाकारांना निंदक म्हणून हिनवले आणि स्तुतीपाठकांकडून पाय पुजून घेतले याला काही जीवनाचे सार्थक म्हणतात हम्म जगात निर्माण झालेल्या वाङ्मयात मराठी वाङ्मयाचे स्थान म्हणजे एका लाठीच्या कोपऱ्यावर तरंगणारी खेळातील कागदी नाव त्या कागदावर जी शेकडो अक्षरे छापलेली आहेत त्यातले एक माझे नाव कोण पाहणार आहेत नानासाहेबांचे मन या विचारासरशी मोठमोठ्याने हसले आणि त्यांना परत एक जोराची खोकल्याची उबळ आली खोकल्याच्या सरशी त्यांच्या शरीराची वेडी वाकडी हालचाल व्हायला लागली ते परत कोचात पडले कोचाच्या हातावर त्यांनी डोके ठेवले हो खोकला छातीत कोंडला गेला आणि अस्थम्याच्या विचारांची इरझार पुन्हा सुरू झाली चढत्या उतरत्या आवाजात त्यांचे मन पुन्हा कोकलू लागले धन्य आयुष्याची कल्पना काय ज्ञानरूप झालेला मनुष्य काय ज्ञान आहे आपण पंचवीस कादंबऱ्या लिहिल्या त्यांची अनेक प्रांतीय भाषांत भाषांतरेही झाली ॲरोमायसिन कॅप्सूलच्या बाटलीला वेष्टलेल्या कागदात औषध काय आहे केव्हा किती घ्यावे याच्या सूचना होत्या त्यांची देखील अनेक भाषांतरे छापली होती त्या कागदावर तो काही मोठा पुरुषार्थ झाला नाही वाल्मिकी रामायणाला जिथे भाकड म्हणतात आजकालचे विद्वान तिथे तुझ्या वाङ्मयाची किंमतच काय आहे सहस्रावधी कागद अजस्त्र यंत्रावर रोज छापले जातात त्यात तुझे चार चिट्टोरे ज्ञात जगाबाहेर आणखी केवढे तरी जग आहे चंद्र मंगळांच्या सफारीच्या भाषा कधी वाचल्या आहेस काय अजिंठ्याच्या चित्रकलेवर सुद्धा काळाने मधमाशांची पोळी अडकवून ठेवली होती वेद डोळ्यांनी पाहिले आहेस जर्मन भाषेतले एक अक्षर तरी तुला वाचता येते लांब कशाला तू तू स्वतः किती आत्म्याना दुःख दिलेस याची तरी तुला जाण आहे का मला माहीत आहे तितके सांगतो ऐक ऐक त्या रशियन कादंबरीच्या भाषांतराचे काम त्या कंगाल लेखकाला मिळत होते ते तू काढून घेतलेस डेक्कन क्वीनमध्ये गोल्फ्लेक्स सिगरेटचे ढग पाजून तू त्या प्रकाशकाला बिथरवलेस होय की नाही हे पाव केवढ्यासाठी फक्त अडीचशे रुपयांसाठी केलंस होय ना जसा मनाचा आवाज वाढू लागला तस तशी नानासाहेबांची उंची उतरू लागली ते अगदी बुटके झाले आपलाच खोकला त्यांना विजेच्या कडकडाटासारखा ऐकू येऊ लागला घाबरून त्यांनी तोंडावरून हात फिरवला तेव्हा त्यांना वाटले आपण बाहेरच्या पावसात भिजलो आहोत आपले सर्वांग भिजून ओले चिंब झाले आहे आपल्याला आसरा घेण्यासाठी जागा कुठेच उरली नाही ही ही सारी बंगली अधांतरी आहे बाहेर कोसळणाऱ्या पावसाच्या वर आभाळ नाही आपल्या अंगाखाली कोच नाही कोचा खालची जमीन नाही करकरणाऱ्या ना चिंचीच्या झाडाला मुळे नाहीत उषा ते जोरात किंचाळे आपण किंचाळो असे त्यांना वाटले मात्र त्यांच्या तोंडातून फक्त खोकल्याची उबळ बाहेर पडली घरातले कुणी जागे झाले नाही बॉम्ब वर्षावाखाली सारे नगर गडप व्हावे तसे त्यांच्या खोकल्याखाली सारे काही गडप्प झाले भुकेल्या कुत्र्यासारखी कोचाच्या बाहुकड्यावर मान टाकून ते स्वस्थ पडून राहिले त्यांचा श्वासोच्छ्वास मनगटावरच्या घडासारखा हळूहळू चालू लागला कोणीतरी हिसका मारून त्यांना उठवले आणि उठल्यावर त्यांच्या लक्षात आले की त्यांच्या पायांत मनामनाच्या बेड्या आहेत उठवणाऱ्या पोलिसांनी त्यांना एका न्यायासनासमोर उभे केले न्यायाधीशाला नानासाहेबांनी चेहऱ्याने ओळखले नाही आवाजाने ओळखले तो आवाज त्याने अनेकदा ऐकला होता एका चिनी कथेचा इंग्रजीतून पुनरानुवाद करून त्याने एक चित्रपट कथा केली होती तिच्या निर्मात्याकडून दहा हजार रुपये घेतले होते तेव्हा हाच आवाज ओरडला होता उचल उचल, उचल दुसऱ्याच्या ओखारीतले बेदाने उचल त्या आवाजाने ऐन उमेदीत असलेले नानासाहेब घाबरले होते आणि त्यातले एक दशांश रुपये एका विद्यालयाला बक्षीस दिले होते एकदा रेडिओसाठी लिहिलेली संगीतिका तपासून घेण्यासाठी एक लाल चुटूक ओठांची पोरगी त्यांच्याकडे आली होती मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद